शिरपूर तालुक्यातील जुने भांपूर येथे किरकोळ कारणावरून रस्त्यात अडवून वडील आणि भावाने कारच्या मागील व पुढील काचा फोडून बेदम मारहाण करून व्हील पाना व लोखंडी सळीने मारहाण करीत दुखापत केल्याच्या संशयावरून दोघांविरुद्ध 10 जून 2024 रोजी सायंकाळी 6:30 सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी सचिन साहेबराव कोळी व 31 राहणार जुने भांपूर हल्ली मुक्काम अर्थी तालुका शिरपूर यांनी तक्रार दाखल केल्याने वडील व भावाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दाखल तक्रारीनुसार 9 जून 2024 रोजी रात्री 10:30 सुमारास जळोद येथून अर्थे गावाला MH 19 CF 49 09 क्रमांकाच्या आर्टिका वाहनाने जात असताना जुने भांपूर गावातील दत्त मंदिरजवळ रस्त्यावर वडील साहेबराव भिला कोळी व भाऊ चंद्रकांत साहेबराव कोळी यांनी थांबवून काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता त्यांना राग आल्याने वडिलांनी त्यांच्या हातातील व्हील पाण्याने डोक्यावर उजव्या हातावर मारून दुखापत केली तर भावाने त्याच्या हातातील लोखंडी सळईने मारहाण करीत कारच्या पुढील व मागील काच फोडून नुकसान करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून संशयित साहेबराव भिला कोळी व चंद्रकांत साहेबराव कोळी राहणार जुने भांपूर तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल PB नंदाळे करीत आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.